memory. केंद्र सरकारच्या निषेधार्थ ठाण्यातील सराफांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर काढला मोर्चा. वाहतूक नियम मोडणाऱ्यांसाठी ठाणे वाहतूक शाखेने निवडला ट्रॅपमॅनचा पर्याय. वाहतूक शाखेच्या महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्या शाखा प्रमुखाला ठाणे कोर्टाने केला जामीन मंजूर. ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने 1 कोटी रुपये किमतीची ब्राऊन शुगर केली जप्त. जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती ब्रिगेडने कर्तृत्ववान महिलांचा केला गौरव. केंद्र सरकारच्या निषेधार्थ ठाण्यातील सराफांनी ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढला होता. सोन्याच्या दागिन्यांवर जाचक अटी आणि कराच्या निषेधार्थ देशातील सराफांनी पुकारलेल्या बेमुदत बंदला ठाण्यात 100% प्रतिसाद मिळाला आहे. काल सराफांनी जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा काढून जाचक अटी आणि कर रद्द करण्याची मागणी केली आहे. केंद्र सरकारने 50,000 सोन्याचे दागिने खरेदी विक्री करताना पॅन कार्डची सक्ती केली आहे. तसेच सोने चांदीच्या दागिन्यांवर अर्थसंकल्पात करवाढ केली आहे. त्या देशातील ज्वेलर्सनी विरोध केला आहे. या जाचक अटी आणि कर रद्द करावा अशी मागणी सराफांनी केली आहे. काल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या बरोबर ज्वेलर्स असोसिएशनच्या पदाधिकाऱ्यांची बैठक झाली होती, परंतु कोणताही तोडगा निघाला नाही. त्यामुळे देशातील सराफांनी बेमुदत बंद पुकारला आहे. ठाण्यातील सराफांनी देखील त्यांची दुकाने बंद ठेवून केंद्र सरकारचा निषेध केला. काल सकाळी ठाणे ज्वेलर्स असोसिएशनचे कमले श्रीश्री माल यांच्या नेतृत्वाखाली ठाण्यातील सराफांनी एक भव्य मोर्चा जिल्हाधिकारी कार्यालयावर काढून केंद्र सरकारचा निषेध केला. या मोर्चात मोठ्या प्रमाणावर सराफ सहभागी झाले होते. केंद्र सरकारने लादलेल्या जाचकाठी रद्द करण्याचे निवेदन यावेळी जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आले. आमच्या ज्वेलर्स बिझनेसवर जे भारत सरकारने अर्थसंकल्पामध्ये 1% एक्साईजची जी ड्युटी लावलेली आहे, संपूर्ण आमचा बिझनेस उद्ध्वस्त करण्याचं काम भारत सरकार करत आहे. त्याच्या निषेधार्थ आम्ही हा मूक मोर्चा काढत आहोत. आमची मागणी ही केंद्र सरकारपर्यंत आम्ही पत्राद्वारे पोहोचवलेली आहे. संपूर्ण महाराष्ट्र नाही तर संपूर्ण भारत या ठिकाणी आज बंदचा ठिकाणीवर आहे. गेले 8 दिवस आम्ही सतत बंद पाळतोय. जर या प्रकारे सरकारने आमची मागणी ऐकली नाही तर आम्ही बेमुदत बंदवर जाऊ. फॅमिली प्लॅनिंग असोसिएशन ऑफ इंडिया यांच्या मार्फत माफक दरात दिल्या जाणाऱ्या सेवा, किशोरवयीन मुला मुलींसाठी समुपदेशन, सुरक्षित गर्भपात व कुटुंब नियोजन पद्धती, पुरुष प्रजनन स्वास्थ्य समस्या व निदान, गर्भाशय मुख कर्करोग तपासणी या सेवा मिळण्याचे ठिकाण कुटुंब नियोजन आदर्श केंद्र, गौतम चेंबर्स, दुसरा मजला, म्युनिसिपल शाळा क्रमांक 13 जवळ, पोखरण रोड नंबर 1, खोपट, ठाणे पश्चिम. दूरध्वनी 2547211 7. ठाणे महानगरपालिका हद्दी घर घेत आहे का? मग ते अनधिकृत तर नाही ना? याची खातरजमा करा. अनधिकृत घर घेणं हा विकणाऱ्यासोबत विकत घेणारा देखील तितकाच दोषी असतो. तेव्हा घराची डोळस खरेदी करा. आपली कुठे फसवणूक तर होत नाही ना? यासाठी ठाणे महानगरपालिका मुख्यालयातील 4th मजल्यावरील बांधकाम विभागात घराचा सर्वे नंबर, टिक्का नंबर याची खातरजमा करा. घराचं स्वप्न अवश्य करूया साकार, पण अनधिकृत घराचा नका करू कधीही विचार. अधिकृत घर म्हणजे उद्याची देखील निश्चिंती, अनधिकृत घराचे दार म्हणजे डोक्यावर कधीही तोडण्याची टांगती तलवार. जगणं तुमचं होऊ दे सुरेल गाणं. स्वच्छ सुंदर आणि अधिकृत घरांचं हसरं ठाणं. ठाणे महापालिकेतर्फे जनहितार्थ प्रसारित. वाहतुकीचे नियम मोडणाऱ्यांसाठी ठाणे वाहतूक शाखेने ट्रॅपमॅनचा पर्याय निवडला आहे. सिग्नल तोडणाऱ्यांची नोंद करायची, तळपत्या उन्हात पावतीवर लिहिलेली माहिती वहीत नोंदवायची, पावसात कागदपत्र सांभाळताना उडणारी तारांबळ आणि दिवसभरातील कामकाजाच्या नोंदी करताना होणारी तारेवरची कसरत यावर ठाणे वाहतूक विभागाने स्मार्ट पर्याय निवडला आहे. कागदांचा अनावश्यक वापर आणि वाहतूक पोलिसांची गैरसोय टाळण्यासाठी येथे ट्रॅपमॅन सॉफ्टवेअरचा वापर केला जात आहे. प्रत्येक क्षेत्र
तंत्रज्ञानाची कास धरत असताना ठाणे वाहतूक विभागानेही टेक्नो सेव्ही पाऊल उचलले आहे. सध्या शहरात कार्यरत असलेल्या 22 युनिटमध्ये 550 अधिक वाहतूक पोलीस कार्यरत आहेत. दिवस रात्र काम करणाऱ्या या पोलिसांना दररोज हजारो प्रवाशांवर लक्ष ठेवावे लागते. सिग्नल तोडणे, वाहतुकीचे नियम न पाळणे, परवाना तपासणी, हेल्मेट सक्ती अशा अनेक कामांच्या नोंदी तातडीने करून त्याचा अहवाल सादर करावा लागतो. आतापर्यंत हे सर्व कामकाज लेखी स्वरूपात होत होते, मात्र यातून वाहतूक पोलिसांची होणारी गैरसोय लक्षात घेता ट्रॅपमॅनचा अवलंब करण्यात आला आहे. पोलीस उपायुक्त डॉक्टर रश्मी करंदीकर यांच्या मार्गदर्शनाखाली डी सॉफ्ट ग्लोबल टेक कंपनीने ही प्रणाली विकसित केली आहे. सेवेतील सर्व वाहतूक पोलिसांना त्याचा वापर करता येत असून तंत्रज्ञानाच्या मदतीने दररोजचे व्यवहार अधिक सुकर करण्याचा प्रयत्न आहे. हे सॉफ्टवेअर संगणक, मोबाईल अशा कोणत्याही माध्यमांवर वापरता येत असल्याने केवळ एका बटणाच्या आधारे वाहतूक पोलिसांचे काम होत आहे. यामध्ये सेवेतील प्रत्येकाला स्वतंत्र लॉग इन देण्यात आले आहे, त्यावर प्रत्येकाची वैयक्तिक माहिती नोंदविण्यात आली आहे. काम केल्यानंतर कार्यालयात येऊन दिवसभरातील नोंदी करणाऱ्या पोलिसांच्या वेळेची बचत या निमित्ताने होत आहे. दिवसभरात घडणारी प्रत्येक घटना यावर मोबाईलच्या साह्याने नोंदविता येत असल्याने घटनास्थळावरून काही मिनिटातच अहवाल प्रत्येक युनिटपर्यंत पोहोचतो. आलेल्या अहवालातील सर्व घटना, चलन, जमा खर्च याच्या नोंदी युनिटमधील काही प्रशिक्षित कर्मचारी सॉफ्टवेअरवर नोंदवितात. यामुळे संबंधित वाहतूक विभागांना त्याची सखोल माहिती जलद गतीने मिळून कारवाई करणे सोपे होते. दररोज होणाऱ्या गुन्ह्यांची माहितीही सॉफ्टवेअरच्या पडद्यावर उमटत असल्याने त्याचीही दीर्घकालीन नोंद ठेवता येते. यासह सेवेतील प्रत्येक पोलिसांच्या दररोजच्या कामाचे तास, ठिकाण, उपस्थिती याचाही दिनक्रम सॉफ्टवेअर सांगतो. त्यामुळे पोलिसांच्या गैरहजेरीसह सहकाऱ्यांची माहिती प्रत्येक पोलिसाला या निमित्ताने मिळते. प्रत्येक घटनेसाठी स्वतंत्र विभाग असल्याने पोलिसांना केवळ आरोपीचे नाव, गाडी आणि परवाना क्रमांक याची नोंद करावी लागत आहे. स्वप्नील जोशी, तरुण, सुपरहिट, विश्वासार्ह आणि सगळ्यात वेगानं वाढणारा ब्रँड. रेडी 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 TJSP, तरुण, फायनान्शियली स्ट्रॉंग, तुमचा विश्वास जपणारी आणि सगळ्यात वेगानं वाढणारी सहकारी बँक. ब्रँड म्हणजे स्वप्नील जोशी आणि बँक म्हणजे TJSP. वाहतूक शाखेच्या महिला पोलिसाला मारहाण करणाऱ्या शाखा प्रमुखाला ठाणे कोर्टाने जामीन मंजूर केला आहे. वाहतूक नियंत्रण शाखेच्या महिला पोलीस हवालदाराला मारहाण केल्याबद्दल न्यायालयीन कोठडीत असलेल्या शिवसेना शाखा प्रमुख शशिकांत कालगुडे याला ठाणे जिल्हा न्यायालयाने काल जामीन मंजूर केला. 25 फेब्रुवारीला नितीन कंपनी येथील सिग्नल सुटल्यानंतरही कालगुडे मोबाईलवर बोलत राहिल्याने महिला वाहतूक पोलिसाने त्याच्याकडे वाहन परवाना मागितला. त्यामुळे त्याचा पारा चढला व त्याने वागळेठेट वाहतूक उपशाखेच्या महिला पोलीस हवालदाराला शिवीगाळ करीत मारहाण केली. या प्रकरणी गुन्हा दाखल झाल्यावर त्याला नौपाडा पोलिसांनी अटक केली होती. त्यावेळी त्याला 1 दिवसाची पोलीस कोठडी मिळाली. दुसऱ्या दिवशी पोलिसांनी त्याच्या विरोधात प्रतिबंधात्मक कारवाई केल्यानंतर तो गेली 12 दिवस तो न्यायालयीन कोठडीत होता. या दरम्यान त्याने जामीन मिळावा यासाठी ठाणे जिल्हा न्यायालयात अर्ज केला होता. न्यायालयाने कालगुडेचा जामीन मंजूर केला. कालगुडे हा शिवसेनेचा पदाधिकारी असूनही पक्षाने त्याच्याशी आपला संबंध नसल्याचे सांगत कानावर हात ठेवले होते. कालगुडेची पार्श्वभूमी गुन्हेगारी स्वरूपाची आहे. आपण आपलं घर स्वच्छ, सुंदर, नेटनेटकं ठेवतो ना, मग आपण आपल्या शहराच्या बाबतीत उदासीन का? आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं ठेवणं ही आपली जबाबदारी आहे, हो ना? मग उचला फोन आणि विना परवाना होर्डिंग्स, बॅनर्स कुठे दिसले तर 1800-222-108 या टोल फ्री क्रमांकावर कळवा, किंवा 7509-46155 या भ्रमणध्वनीद्वारे आपली तक्रार नोंदवा, किंवा महापालिकेने तयार केलेल्या स्टार ग्रेड ॲप्लिकेशनद्वारे आपली तक्रार नोंदवा. त्याची दखल त्वरित घेतली जाईल. लक्षात घ्या, आपला छोटासा सहभाग आपलं शहर स्वच्छ, सुंदर आणि नेटनेटकं बनवू शकतो. जसं आपलं घर तसं आपलं ठाणे शहर. ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने एका आरोपीकडून 1 कोटी रुपये किमतीची ब्राऊन शुगर जप्त केली आहे.
ठाणे आमली विरोधी पथकाला बातमीदारामार्फत माहिती मिळाली की कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय परिसरात आपूची विक्री करण्यासाठी एक इसम येणार आहे. या माहितीच्या आधारे पोलीस उपायुक्त पराग मनेरे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलिसांनी सापळा लावून मोहम्मद रशीद मोहम्मद अकबर यास अटक करण्यात आली. सदर आरोपी हा निळजे गाव येथील रेल्वे स्टेशन येथील झोपडपट्टीमध्ये राहणारा आहे. या आरोपीकडून 3 किलो 40 ग्रॅम वजनाची आफू पोलिसांनी हस्तगत केली आहे. याची किंमत 4,56,000 एवढी असून त्याची पोलिसांनी अधिक चौकशी केली असता त्याच्या घराची झडती घेतली असता त्या घरामध्ये 1 करोड रुपये किमतीची ब्राऊन शुगर पोलिसांनी जप्त केले अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. महिलांच्या न्याय हक्कासाठी लढणाऱ्या नारी शक्ती ब्रिगेडमध्ये सहभागी व्हा आणि आपले हक्क मिळवा. महिलांवरील अन्यायाविरोधात लढणारी एकमेव संघटना नारी शक्ती ब्रिगेड. नारी शक्ती ब्रिगेड राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल. सभासद नोंदणी सुरू आहे. संपर्क 9321712916. जागतिक महिला दिनानिमित्त नारी शक्ती ब्रिगेडने कर्तृत्ववान महिलांचा गौरव केला आहे. नारी शक्ती ब्रिगेड या महिला संघटनेच्या वतीने दरवर्षी प्रमाणे यंदाही जागतिक महिला दिनानिमित्त कर्तृत्ववान व कष्टकरी महिलांचा गौरव करण्यात आला. यावेळी विविध क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या महिलांचा सत्कार करण्यात आला. यावेळी महिला पोलीस व होमगार्ड पोलीस विभागातील महिलांचा गौरव करण्यात आला. तसेच राजकीय क्षेत्रात उल्लेखनीय कार्य करून मानाचे स्थान मिळविणाऱ्या महिलांचाही यावेळी नारी शक्ती ब्रिगेडने गौरव केला. या कार्यक्रमाचे आयोजन नारी शक्ती ब्रिगेडच्या राष्ट्रीय अध्यक्षा निर्मला पाल यांनी केले होते. यावेळी नारी शक्ती ब्रिगेडच्या असंख्य कार्यकर्त्या व पदाधिकारी महिला उपस्थित होत्या. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण ऋतुवाणीचे प्रसारण ठाणे शहराबरोबरच ठाणे जिल्ह्यातही होत असते. तरी आपल्या काही समस्या अथवा सूचना असल्यास आमच्या या पत्त्यावर संपर्क साधा. आमचा पत्ता पुढील प्रमाणे.